विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने आज पत्रकारों से विविध विषय पर संवाद साधा। इस दौरान राज्य में 22 दिनों तक हुई भारी बारिश के कारण कई फसलों पर संकट आ गया है, किसान को जिसका खामियाजा भुगतना पड़ रहा है। इसी के साथ अगर बारिश कम हुई तो भी किसानों को भारी नुकसान झेलना पड़ रहा है, जिसके लिए किसानों की आत्महत्या बढ़ रही है। सरकार किसानों की समस्याओं को नजरअंदाज कर रहा है। बघा, आपल्या सगळ्यांना माहित आहे की 2014 ला सरकार आल्यानंतर या देशाचे पंतप्रधान स्वतः जी भाषण केली, ज्या शेतकऱ्यांना आश्वासित केलं, आश्वासन दिलं, तुम्ही हमी भावाचं आश्वासन दिला, पण त्या MSP नुसार आत्ता दर मिळतो का? धानाला 2014 27 रुपये दर मिळत होता, आता जवळपास 2100-2200 रुपये बोनस धरून मिळतो, याचाच अर्थ 500 रुपयांनी आज जवळपास 9 वर्ष झाल्यानंतरही शेतकरी नागवला जातो आहे, ही धान उत्पादक शेतकऱ्यांची वेत आहे। साधं त्याचप्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तशीच अवस्था आहे, सोयाबीनचा शेतकरी तर तो वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे, अति पाऊस आला तरी जातो, पाणी कमी आला तरी सोयाबीनचा शेतकरी मरतो, म्हणजे अशामुळे खरीप पिकं सगळी अडचणीची ठरतात आणि अशामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागतं। ज्या उपाययोजना सांगितल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेत, आता या आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे, या सरकारनं थोडी जबाबदारी स्वीकारून काम करण्याची गरज आहे। मला वाटतं की ह्या हे केवळ आता आपण सगळे पाहतो मोगावालेचं परवाचं स्टेटमेंट, म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांसाठी नाही, मजुरांसाठी नाही, महिलावर अत्याचारासाठी यांना काही देणं घेणं नाही, वाऱ्यावर सोडलेलं हे सरकार आहे, हे वाऱ्यावर आहे आणि राज्याला वाऱ्यावर सोडलं आहे, सरकार वाऱ्यावर तर राज्य वाऱ्यावर। त्यांना आत्महत्या केली काय, कोणत्या नाकानं बोलणार आत्महत्येवर? कारण यांचा एक आमदार मला मंत्रिमंडळात घेतलं नाही तर मी आत्महत्या करतो करीन म्हणून धमकी देऊन मंत्रिमंडळात येतो, यांना इतकी खालच्या पातळीवरचं आणि घाणेरडं हे सगळं करून ठेवलेलं आहे, तर त्यांना शेतकऱ्याच्या आत्महत्येची काय पर्वा आहे? म्हणून हे सगळं जे चाललं आहे हे राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी चाललेलं आहे।